मित्र हो नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर हर्डीकर, हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या माझ्या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, आता पण मी वेगवेगळे व्हिडिओ 11वी कॉमर्स आणि 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना उपयोगात येतील या पद्धतीनं तयार केले आहेत. आता मी प्रयत्न करतो की सिनियर कॉलेजेस जे असतात त्यांच्याकरता काही व्हिडिओ आपण अपलोड करावेत, म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतो. मित्रो, तुम्ही जर माझ्या हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस कोल्हापूर या युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. मित्रो, हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस हा कोल्हापुरातील मागच्या 30 वर्ष लोकप्रिय असलेला क्लास आहे. माझ्या क्लासला जर आपण प्रवेश घेणार असाल तर मी खाली मोबाईल नंबर दिला असतो, त्याच्यावर संपर्क साधा. आपलं सर्वांचं स्वागत असेल. मित्रो, काही शंका असतील तर त्या कॉमेंट्स मध्ये लिहायला हरकत नाही. आपल्या काही सूचना असतील त्याही कॉमेंट्स मध्ये लिहा. मित्रो, आज आता मी आपल्याला एक नवीन विषयाची ओळख करून देतोय. अर्थात हे बेसिक नॉलेज मिळावं या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केला. मी फार डीप मध्ये जाणार नाही आहे. सर्व युनिव्हर्सिटीज ज्या आहेत महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या, तर त्याच्यामध्ये लास्ट इयर बीकॉमला किंवा बीकॉमला एक इन्कम टॅक्स नावाचा विषय असतो. लोकांना इन्कम टॅक्स बद्दल अतिशय भीती असते. एकच वर्ष हा विषय असतो. तर याच्याशी संबंधित काही माहिती, काही मुद्दे आज मी बेसिक कन्सेप्ट जे आहेत, डेफिनेशन जे आहेत, ते मी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. मित्रो, अतिशय सोपा विषय आहे, इंटरेस्टिंग आहे, थ्रिलर म्हणतात त्या पद्धतीचा आहे. नवीन नवीन मुद्दे आपल्याला याच्यामध्ये शिकायला लागतात. फक्त याच्यामध्ये एक अडचण अशी असते की इन्कम टॅक्सच्या बाबतीत दरवर्षी नियम हे कायद्याचे बदलत असतात, त्यामुळे दरवर्षी आपल्याला नवीन पद्धतीनं त्याचा अभ्यास करायला लागतो. मागच्या वर्षीचं येणार उत्तर यावर्षी तसंच असेल असं सांगता येत नाही. दरवर्षी इन्कम टॅक्सचे नियम हे भारत सरकार बदलत असतं, त्यामुळे उत्तरामध्ये दरवर्षी बदल होत असतो. त्यामुळे आपण जुन्या कोणाची वही घेऊन हा अभ्यास करतो म्हणलं तर शक्य होत नाही. पण मी सांगितलं त्याप्रमाणे की हा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे, तुम्ही मन लावून त्याची माहिती वाचा. आज मी आपल्याला बेसिक नॉलेज त्यातलं मिळावं, बेसिक कन्सेप्ट किंवा ज्याला आपण डेफिनेशन म्हणतो ते आपल्याला समजावेत म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे. पण याचा उपयोग मुख्यतः सिनियर कॉलेजशी संबंधित आहे. आता बघा, माहिती स्क्रीनवर दिसते. ऑल इन्कम्स फॉर द पर्पज ऑफ चार्ज ऑफ इन्कम टॅक्स हॅव बीन क्लासिफाईड अंडर फॉलोइंग हेड्स, 5 हेड्स ऑफ इन्कम. इन्कम मोजायचे हे 5 ठिकाण असतात. इन्कम टॅक्स जेव्हा आम्ही भरतो ना, तो इन्कम आमचं जे आहे ते 5 भागांमध्ये हे डिवाइड होऊ शकतं. आता पहिला भाग जो आहे ना, तो सॅलरी, सॅलरी मराठीमध्ये पगार. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, घरापासून मिळालेलं उत्पन्न, पहिलं पगारापासून मिळालेलं उत्पन्न हा ग्रुप असतो. त्याच्यानंतर घरापासून मिळालेलं उत्पन्न हा दुसरा ग्रुप आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, म्हणजे तुमचं काही व्यवसाय असेल, दुकान असेल, तर त्यापासून मिळणारा नफा जो आहे ना, तो मित्र या भागामध्ये घेतात. आणि त्याच्यानंतर चौथा ग्रुप जो असतो ना, तो कॅपिटल गेन म्हणतात, भांडवली नफा म्हणतात. मराठीमध्ये भांडवली नफा असं त्याला म्हणतात. आता शेवटचा ग्रुप जो दिसतो ना, तो स्क्रीनवर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. एकूण 5 ग्रुप मध्ये आपल्याला हे इन्कम मोजायला लागतो. पहिला ग्रुप लक्षात ठेवा, सॅलरी असतो. दुसरा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असतो. तिसरा प्रॉफिट अँड गेन फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन असतो. त्याच्यानंतर कॅपिटल गेन असतं. आणि शेवटचा असतो तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इतर मार्गाने मिळालेलं उत्पन्न. ऑल काइंड्स ऑफ टॅक्सेबल इन्कम ऑफ एन एसएससी फॉल अंडर एनी ऑफ द अबोव हेड्स ऑफ इन्कम. हे जे असतात ना, हेड्स असं म्हणतात, हेड्स ऑफ इन्कम. आता काही उत्पन्न असे असतात की जे पहिल्या भागामध्ये बसत नाही, मग ते काय करायचं, ते 5व्या हेडिंगमध्ये म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये दाखवतात. दोज इन्कम विच डू नॉट फाइंड प्लेस अंडर एनी ऑफ द फर्स्ट 4 हेड अँड आर टॅक्सेबल, पण ज्याच्यावर मला टॅक्स भरायचा आहे, पहिल्या 4 ग्रुपमध्ये तो बसत नाही, फॉल अंडर द 5th हेड ऑफ इन्कम. मी ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये तुम्हाला दाखवायला लागतो. थोडक कुठलंही इन्कम आहे की ज्याच्यावर मला टॅक्स भरायचा आहे, 5 हेडिंगमध्ये कुठेतरी कुठं ते बसतच. म्हणजे सॅलरीमध्ये बसतं, हाऊस प्रॉपर्टीमध्ये बसतं, बिझनेस ऑर प्रोफेशन मध्ये बसतं, कॅपिटल गेन. आणि याच्यामध्ये जर बसत नसेल तर मग शेवटचा मार्ग काय ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. थोडक्यात इन्कमचे 5 स्टेप मध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायला लागतात. 5 हेड असतात. आता त्याचा स्क्रीनवर मी कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने दाखवत होतो. हा पहिला मार्ग असतो इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस
अँड प्रोफेशन व्यवसायापासून मिळालेलं उत्पन्न इनकम फ्रॉम कॅपिटल गेन भांडवली नफा म्हणतात. आणि जे हे वरच्या चार मध्ये येणारे मुद्दे बरेचसे असतात ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये घेतात. थोडक्यात पाच हेडिंग मध्ये आपल्याला हे इन्कम हेड मध्ये हे इन्कम कॅल्क्युलेट करायला लागतं. आता याची जी बेरीज होती ना याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात. त्याला शब्द काय असतो, ग्रॉस टोटल इन्कम. आता याच्यानंतर काय करतात, कायद्यामध्ये काही आपल्याला डिडक्शन वजावट म्हणतात मराठीमध्ये, तर ते दिलेले असतात अंडर सेक्शन यू ऑब्लिकेशन, म्हणजे अंडर सेक्शन 80C-80U असं वेगवेगळे बरेचसे सेक्शन असतात. त्यातले काही आपल्याला लास्ट इयरला शिकायचे असतात, सगळे शिकायची गरज नाही, पण त्यातले काही महत्वाचे असतात 80CI-80DI-80DD वगैरे जे असतात, 80G असतो, ते हे डिडक्शन तिथं वजा करतात. आणि त्याच्यानंतर जी वजा बाकी राहते ना त्याला टॅक्सेबल टोटल इन्कम म्हणतात. थोडक्यात लक्षात ठेव, हे डिडक्शन देण्यापूर्वीचं जे इन्कम आहे ना त्याला ग्रॉस टोटल इन्कम, ही इन्कमची बेरीज आहे. त्यातनं हे डिडक्शन वजा होतात आणि त्याच्यानंतर जी बेरीज असते ना वजा बाकी होती त्याला टॅक्सेबल टोटल इन्कम म्हणतात, की ज्याच्यावर आम्ही टॅक्स भरतो. हे सगळ्यात महत्वाचं इन्कम असतं की ज्याच्यावर आम्हाला टॅक्स हा भरायला लागतो. पण थोडक्यात आता माझ्या वर्णन तुमच्या लक्षात आलं असेल की इन्कम पाच भागांमध्ये मोजतात. पहिला भाग सॅलरी, दुसरा हाऊस प्रॉपर्टी, तिसरा बिझनेस प्रोफेशन, चौथा कॅपिटल गेन. आणि या चार मध्ये न बसणारी इन्कम आहेत पण ज्याच्यावर मला टॅक्स भरायचा आहे ते अदर सोर्सेस मध्ये घ्यायला लागतात. आणि याची जी बेरीज आहे याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात. ही जी बेरीज आहे पहिली याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात. यातनं काही डिडक्शन तुम्हाला वजा करायला लागतात. जसं तुम्ही इन्कम टॅक्स पुढे शिकत जात तेव्हा डिडक्शन्स या तुम्हाला ते इथं येत जातात. या डिडक्शन्स इथं ज्या वजा केल्या की त्याच्यानंतर जी वजा बाकी राहते ना मित्र त्याला टॅक्सेबल टोटल इन्कम असं म्हणतात, ज्याच्यावर आम्हाला टॅक्स भरावा लागतो त्यामुळे त्याला टॅक्सेबल इन्कम असं म्हणतात. मित्र आता या इन्कम टॅक्सशी संबंधित काही मुद्दे आपल्याला नवीन बघायला लागतात, त्याचे डेफिनेशन्स मी इथे एक्सप्लेन केले. आता ही पहिली डेफिनेशन आहे हे एसएससी. एसएससी म्हणजे करदाता. An assessee is a person from whom any tax or any other sum, interest or penalty is payable under Income Tax Act. Assessee म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्याकडनं इन्कम टॅक्स घ्यायचा आहे किंवा ज्याच्याकडनं दंड किंवा व्याज वगैरे घ्यायचं आहे त्याला एसएससी असं म्हणतात. इट इज नॉट नेसेसरी दॅट द अमाऊंट ऑफ टॅक्स शुड बी पेएबल ऑन हिज ओन इन्कम. असं काही गरज नाही, असत नाही की मी माझ्या स्वतःच्या इन्कमवरच इन्कम टॅक्स भरला पाहिजे. काही वेळा असं घडतं की इतरांच्या इन्कमवर देखील मला टॅक्स भरायला लागतो. If he is liable to pay tax on others' income, he is also to be called as assessee. समजा आम्हाला इतरांच्या इन्कमवर टॅक्स भरायचा आहे तर अशा वेळेस आपण एसएससी म्हणून विचारत घेऊ. म्हणजे आपल्या स्वतःवरच्या इन्कमवरचा टॅक्स भरला आपण एसएससी. काही वेळा इतरांच्या इन्कमवर आपल्याला टॅक्स भरायला लागतो त्याला देखील आपण एसएससी म्हणतो. फॉर एक्झाम्पल अन एम्प्लॉयर हु डिडक्ट्स द टॅक्स ऍट सोर्स फ्रॉम एम्प्लॉईज इन्कम. बऱ्याच कंपन्यांमध्ये काय होतं की ठराविक लिमिटपेक्षा पगार जर जास्त गेला तर त्यातनं टीडीएस वजा करतात, टॅक्स वजा करतात. अशा वेळेस त्या कंपनीने जो टॅक्स वजा केला ना तो सरकारकडे भरावा लागतो. तर टॅक्स कोणी वजा केला तर कंपनीनं. तर अशा वेळेस ती कंपनी जी आहे ना त्याला एसएससी म्हणतात. इन्कम इतरांचं पण टॅक्स कोणी कापला तर कंपनीनं कापला, तर कंपनी ही जी आहे ती एसएससी होती. किंवा ऑर स्टेट गव्हर्नमेंट हु डिडक्ट्स ए टॅक्स फ्रॉम लॉटरी प्राइस. समजा तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं तर गव्हर्नमेंट काय करतं, सगळे पैसे तुमच्या हातात न देता त्यातनं काही पैसे हे टॅक्सचे वजा करते. साधारण 33% रक्कम ही टॅक्स म्हणून वजा करतात. आणि ही रक्कम कोणी वजा केली तर सरकारनं वजा केली. तर अशा या केसमध्ये सरकार जे आहे ना ते एसएससी म्हणून विचारात घ्यायला लागतं, कारण हा टॅक्स सरकारनं कापून घेतलाय. ती भरायची जबाबदारी आहे ती सरकारची आहे, तुमची नव्हे. थोडक्यात काय तर आपण स्वतःच्या इन्कमवर जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा आपण एसएससी म्हणून विचारत घेतो. काही वेळा इतरांच्या इन्कमवर देखील आपण टॅक्स भरतो त्यावेळेस देखील आपण एसएससी म्हणून विचारत घेतो. पण एसएससी म्हणजे काय तर करदाता, मराठीमध्ये टॅक्स भरणारा, त्याला एसएससी असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा शब्द जो स्क्रीनवर दिसतो ना तो पर्सन. आपण पर्सन म्हणजे काय म्हणतो, तो राम, श्याम, सीता, गीता, एक्स, वाय. पण इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये पर्सन या शब्दात वेगवेगळे मुद्दे इन्क्लूड होतात. पर्सन इन्क्लूड्स द फॉलोइंग अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे राम, श्याम, सीता, गीता, एक हिंदू अनडिवायडेड फॅमिली ज्याला आपण एकत्र हिंदू कुटुंब म्हणतो. एकत्र हिंदू कुटुंब म्हणतो. खेडेगावमध्ये तुम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये करता म्हणून एक मुख्य माणूस असतो, त्याच्या हाताखाली जवळपास 40-50 माणसं त्या घरामध्ये राहत असतात, त्याला एकत्र हिंदू कुटुंब असं म्हणतात. त्यानंतर एक कंपनी, वेगवेगळ्या कंपनी ज्या स्थापन झाल्या असतात त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. एक फर्म, पार्टनरशिप फर्म वगैरे असतात त्याचा समावेश याच्यामध्ये होतो. अँड असोसिएशन ऑफ पर्सन ऑर बॉडी ऑफ
इंडिव्हिज्युअल व्यक्तींच्या वेगवेगळ्या संघटना असतात, मग स्पोर्ट्स असोसिएशन असतात, त्यानंतर डॉक्टर्स असोसिएशन असतात, त्या सगळ्या या पर्सन शब्दामध्ये येतात. त्यानंतर लोकल अथॉरिटी म्हणजे नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, याचा समावेश देखील पर्सन या शब्दामध्ये होतो. त्याच्यानंतर एव्हरी आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन नॉट फॉलोइंग विद इन एनी ऑफ द प्रिसिडिंग सब क्लॉजेस. काही संस्था अशा असतात की ज्या कायद्यांना स्थापन होतात पण त्या मागच्या भागांमध्ये आलेल्या नाहीत, तर त्याचा समावेश देखील पर्सन मध्ये होता. आता याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे कॉर्पोरेशन, महामंडळ म्हणतात मराठीमध्ये, महामंडळाचा समावेश देखील पर्सन या शब्द होतो. थोडक्यात काय तर पर्सन मध्ये तुमच्या आमच्यासारखी व्यक्ती येते, त्याच्यानंतर एकत्र हिंदू कुटुंब येतं, त्याच्यानंतर कंपनी येते, भागीदारी संस्था येतात, त्यानंतर व्यक्तींच्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत त्या येतात, त्याशिवाय लोकल अथॉरिटी येतात म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे, त्याशिवाय काही ज्या काही कायद्यानं स्थापन झालेल्या संस्था आहेत, सहकारी संस्था वगैरे असतील, महामंडळ असतील, त्याचा समावेश हा पर्सन या शब्दामध्ये होतो. पर्सन ही व्याख्या जी आहे ना ती अतिशय मोठी आहे की ज्याच्यामध्ये सगळे मुद्दे इन्क्लूड कायद्यानं केलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे ऍग्रिकल्चरल इन्कम, शेतीपासून मिळणारं उत्पन्न अंडर सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट, कायद्यातलं 10वं कलम आहे इन्कम टॅक्स कायद्यातलं. ऍग्रिकल्चर इन्कम इज अ फुल्ली एक्झम्प्ट, एक्झम्प्ट याचा अर्थ टॅक्स फ्री, कर माफ. इट मीन्स नो इन्कम टॅक्स इज अ चार्जड ऑन ऍग्रिकल्चर इन्कम. ऍग्रिकल्चर इन्कम वर तुम्हाला टॅक्स भरायची गरज असत नाही, कारण भारत हा शेती प्रधान देश आहे, त्यामुळे शेतीवर हा जे शेतीपासून जे उत्पन्न मिळतं ना ते पूर्णपणे करमुक्त असतं, भले ते कोटीमध्ये असू दे, पण हे इन्कम कसं असतं तर टॅक्स फ्री असतं. The agriculture income is defined as income from land situated in India. Condition अशी आहे की जमीन भारतामध्ये पाहिजे. जमीन कुठं पाहिजे? भारतामध्ये पाहिजे. अँड होली युज्ड फॉर ऍग्रिकल्चर पर्पजेस, आणि ती शेती कामासाठीच तुम्ही वापरलेली असली पाहिजे. तर त्यापासून जी इन्कम तुम्हाला मिळतं ना त्याला ऍग्रिकल्चर इन्कम मिळतात. इट मीन्स रेंट ऑर रेव्हेन्यू डिराइव्ड फ्रॉम लँड अँड बाय ऍग्रिकल्चर ऑपरेशन इज ट्रीटेड ॲज ऍग्रिकल्चर इन्कम. शेती कामापासून जे उत्पन्न तुम्हाला मिळतं त्याला ऍग्रिकल्चर इन्कम असं म्हणतात. पण लक्षात ठेवा ऍग्रिकल्चर इन्कम इज अ फुल्ली टॅक्स फ्री, याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायची गरज असत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो दिसतो ना मित्रो तो इन्कम. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म ॲज इन्कम टॅक्स इज अ चार्जड ऑन द इन्कम ऑफ पर्सन. आपल्या इन्कम वर टॅक्स भरतात म्हणून त्याला इन्कम टॅक्स म्हणतात, आयकर म्हणतात मराठीत. दिस टर्म हॅज नॉट बीन डिफाइनड इन द इन्कम टॅक्स ऍक्ट. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये इन्कम कशाला म्हणायचं याची व्याख्या दिलेली नाही. बट इन्कम टॅक्स ऍक्ट एक्सप्लेन दॅट फॉलोइंग आयटम शुड बी इन्क्लूड इन इन्कम. इन्कम मध्ये कुठले मुद्दे घ्यावेत याची सविस्तर माहिती इन्कम टॅक्स मध्ये आहे. प्रॉफिट अँड गेन, नफा वगैरे जो आम्ही म्हणतो तो तिथे विचारात घ्या. डिव्हिडंड अँड इंटरेस्ट, डिव्हिडंड मराठीमध्ये लाभांश म्हणतात, इंटरेस्ट व्याज त्याचाही विचार तुम्ही करा. द व्हॅल्यू ऑफ परक्विजिट ऑर प्रॉफिट इन ल्यू ऑफ सॅलरी, पगारा व्यतिरिक्त, इन ल्यू ऑफ म्हणजे पगारा व्यतिरिक्त तुम्हाला काही सुखसुविधा दिल्या असेल, म्हणजे मोटार असेल, राहायला बंगला दिलेला असेल, तर तो तिथं विचारात घ्या. त्याच्यानंतर प्रॉफिट मधला काही भाग तुम्हाला दिला असेल तर तो तिथं तुम्हाला इन्कम म्हणून विचारात घ्यायला लागेल. कॅपिटल गेन जो भांडवली नफा म्हणतो तो तिथं विचारात घ्या. एनी विनिंग्स फ्रॉम लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, शब्दकोडी, और रेसेस इन्क्लुडिंग हॉर्स रेस, घोड्याच्या शर्यती वगैरे ज्या प्रकारचे प्रकार असतात, कार्ड गेम्स, पत्ते, अँड एनी अदर टाईप ऑफ बेटिंग नेचर गेम, म्हणजे तो भले जुगाराचा प्रकार असून दे पण त्यापासून इन्कम मिळालं की ती इन्कम म्हणून विचारात घ्यायला लागतं. भले तो गुन्हा आहे पण त्यापासून पैसे मिळाले की ती इन्कम म्हणून तुम्हाला तिथे विचारात घ्यायला लागतं. त्याशिवाय एनी इंटरेस्ट, सॅलरी, बोनस, कमिशन, रेम्युनरेशन रिसिव्ड बाय पार्टनर, भागीदारी संस्थेच्या बाबतीतला हा मुद्दा आहे. भागीदारांना समजा व्याज, पगार, बोनस, कमिशन किंवा मानधन, रेम्युनरेशन मानधन मिळालं असेल तर त्याला इन्कम म्हणतात. थोडक्यात इन्कम मध्ये वेगवेगळे मुद्दे येतात, ते कुठले तर त्याचं एक्सप्लेनेशन कायद्यामध्ये दिलेलं असतं. थोडक्यात इन्कम मध्ये वेगवेगळे मुद्दे येतात, प्रॉफिट, त्याच्यानंतर गेन ज्याला आपण नफा म्हणतो, लाभांश येतो, इंटरेस्ट येतं, त्याच्याशिवाय तुम्हाला सुखसोयी बंगला, कार वगैरे जी कंपनी देते त्याचा समावेश होतो, भांडवली नफ्याचा समावेश होतो, लॉटरी किंवा इतर जुगारापासून मिळालेले पैसे त्याचा समावेश या इन्कम शब्दामध्ये होतो. त्याशिवाय भागीदारांचे काय व्याज मिळतं, पगार मिळतं, बोनस मिळतो, कमिशन मिळतं, सगळ्याचा समावेश जो आहे ना तो मित्र इन्कम या शब्दामध्ये होतो. त्याच्यानंतर पुढची व्याख्या जी दिसते ना ती ग्रॉस टोटल इन्कम, अशी मी एक्सप्लेन केलं होतं. ग्रॉस टोटल इन्कम हॅज बीन डिफाइनड ॲज द टोटल इन्कम बिफोर मेकिंग एनी डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U. 80C आणि 80U जे डिडक्शन असतं, वजावट असते, मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे ते वजा करण्यापूर्वीचं जे इन्कम आहे ना त्याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात.
Under these sections, various deductions have been explained for the SSE in respect of amount received and paid by him. तुम्ही काही अमाउंट भरलेले असतात किंवा काही अमाउंट तुम्हाला मिळालेले असतात तर त्याच्याकरता हे डिडक्शन तुम्हाला मिळतं. वेगवेगळ्या डिडक्शन असतात, म्हणजे देणगी दिली तर 80G मध्ये मिळतं, त्यानंतर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही भरला तर 80C मध्ये तुम्हाला डिडक्शन मिळतं. तर हे डिडक्शन वजा घेण्यापूर्वीचं जे इन्कम आहे ना मित्रो, ते ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात. आता मगाशी मी हे डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन केली की इन्कमचे पाच मार्ग असतात. पहिला सॅलरी असतं, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन, अदर सोर्सेस. आता याची जी बेरीज आहे ना ही ग्रॉस टोटल इन्कम आहे. पण मित्रो लक्षात येते का डिडक्शन वजा केल्या का नाही, डिडक्शन वजा करण्यापूर्वीच जे इन्कम आहे त्याला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा शब्द जो आहे मित्रो तो टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कमची ही पुढची स्टेप असते. टोटल इन्कम मीन्स द टोटल ऑफ इन्कम रिसिव्ड फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन, कॅपिटल गेन, अदर सोर्सेस. पाच मार्गांची उत्पन्न मिळतं त्याची बेरीज. लेस व्हेरियस डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U. ही जी वजाबाकी आहे ना याला टोटल इन्कम असं म्हणतात, ज्याला टॅक्सेबल टोटल इन्कम म्हणतात. आता हे मगाशी मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलेली माहिती की हे पाच स्टेप मध्ये मला मिळालेलं उत्पन्न याला काय म्हणतात, तो ग्रॉस टोटल इन्कम. यातनं आता डिडक्शन वजा केल्या की आम्हाला जे इन्कम मिळतं ना त्याला टॅक्सेबल टोटल इन्कम म्हणतात. मित्रो ह्या इन्कमवर आम्हाला टॅक्स भरावा लागतो, टॅक्सेबल टोटल इन्कमवर. त्यामुळे त्याला टॅक्सेबल इन्कम असाही शब्द व्यवहारामध्ये वापरतात. मित्रो बघा, दी कन्सेप्ट ऑफ टोटल इन्कम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फ्रॉम दी व्ह्यू पॉइंट ऑफ एसएससी. आपल्या दृष्टीनं ही टॅक्सेबल इन्कम आहे, टोटल इन्कम आहे, अतिशय महत्वाचा शब्द आहे. बिकॉज टॅक्स इज अ लिव्हिड ऑन हिज टोटल इन्कम. तुमच्या टोटल इन्कम वर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. टोटल इन्कम इज ऑल्सो नोन एज अ टॅक्सेबल इन्कम, याला टॅक्सेबल इन्कम म्हणतात. आता डेफिनेशन जी आहे ती या पद्धतीची आहे. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे पाच मुद्द्याची जी बेरीज आहे ती लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U. ह्याचे काही वेगवेगळे डिडक्शन असतात. आता तात्पुरते एवढं लक्षात ठेवा की आम्ही देणगी दिली तर डिडक्शन मिळतं, आम्ही लाईफ इन्शुरन्स प्रीमियम भरला तर आम्हाला डिडक्शन मिळतं, समजा आम्ही होम लोनचं पेमेंट केलं तरी डिडक्शन मिळतं. हे डिडक्शन किंवा आपण मेडिकल इन्शुरन्स भरला तर त्याचं डिडक्शन आम्हाला मिळतं. डिडक्शन वजा केल्यानंतर जी वजा बाकी राहते ना मित्रो त्याला टोटल इन्कम म्हणतात किंवा टॅक्सेबल इन्कम म्हणतात. त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. आता पुढचा मुद्दा जो आहे मित्र तो कॅज्युअल इन्कम आहे. अचानक मिळालेलं उत्पन्न, काही उत्पन्न असं असतं की जे आमच्या नशिबामध्ये मिळतं, आम्ही कॅल्क्युलेशन केलेली असत नाही. कॅज्युअल इन्कम इज इन्कम विच रिसीव्ह ऍक्सिडेंटली ऑर बाय चान्स. म्हणजे अगदी अपघातानं म्हणा किंवा योगातून तुम्हाला जे इन्कम मिळतं त्याला कॅज्युअल इन्कम म्हणतात. इट इज रिसिव्ह विदाउट एनी कॉन्ट्रॅक्ट कॅल्क्युलेशन. याच्याकरता तुम्ही काही कॅल्क्युलेशन केलेले असत नाही, नशिबानं मिळतं. इट डिपेंड्स अपॉन द लक ऑफ रिसिविंग पर्सन. तुमच्या नशिबावर ते मिळतं. कॅज्युअल इन्कम इज अ फुल्ली टॅक्सेबल, ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायला लागतो, कंपल्सरी ते टॅक्सेबल आहे. आता याची उदाहरणं काही सांगितलेत बघा, फाउंड सम मनी ऑन रोड रस्त्यावर आपण काही पैसे तुम्हाला मिळाले, अचानक मिळाले तुमचे पैसे तुम्हाला मिळाले, पण हे कॅज्युअल इन्कम आहे. विनिंग्स फ्रॉम लॉटरी, क्रॉसवर्ड पजल्स, कार्ड गेम्स अँड अदर गेम्स ऑफ गॅम्बलिंग ऑर बेटिंग. जुगारापासून समजा काही पैसे मिळाले किंवा लॉटरीच्या तिकीटापासून पैसे मिळाले, लॉटरीचं तिकीट जेव्हा आम्ही काढतो ना मित्रो तो कॅल्क्युलेशन करत नाही, वेळ मिळायची आणि लॉटरीचं तिकीट काढायचं. समजा त्याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळालं, आम्ही मनामध्ये काही कॅल्क्युलेशन केले करत नाही. एक कॅज्युअल इन्कम आहे, याच्यावर तुम्हाला टॅक्स हा भरायला लागतो. थोडक्यात अपघातानं किंवा आपल्या नशिबानं जे पैसे मिळतात त्याला कॅज्युअल इन्कम म्हणतात आणि फुल्ली टॅक्सेबल असतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे असेसमेंट, कर आकारणी. इन इनकम टॅक्स ऍक्ट द वर्ड हॅज यूज्ड इन मोर दॅन वन मिनिंग. असंख्य अर्थानं हा शब्द वापरतात डिपेंडिंग ऑन इट्स रेफरन्स. ज्या ठिकाणी तो वापरला ना त्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतात. इट मीन्स कॉम्पिटिशन ऑफ इन्कम. आम्ही जेव्हा इन्कमची बेरीज करतो त्याला असेसमेंट म्हणतात. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स अँड युझिंग प्रिस्क्राइब्ड प्रोसिजर ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट एक्सेट्रा. इन्कम टॅक्स आम्ही इन्कम जेव्हा मोजतो किंवा त्याच्यावरचा टॅक्स जेव्हा शोधतो, ह्या सगळ्याला उद्देशून किंवा ही जी प्रोसेस आहे ना याला सगळ्यांना उद्देशून असेसमेंट म्हणतात. थोडक्यात टॅक्स शोधायची जी काही प्रोसेस आहे त्याला असेसमेंट असं म्हणतात. इव्हन अँड एसएससी फाइल्स इज अ रिटर्न. आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, एक वर्ष जमलं की आपल्याला रिटर्न भरावं लागतं. अँड इन्कम टॅक्स ऑफिसर्स ऑर्डर सेज दॅट नो प्रोसिडिंग. इन्कम टॅक्स ऑफिसरचं समजा म्हणणं असं पडलं हे सगळं योग्य आहे, आता पुढे काही कार्यवाही करायची गरज नाही. इट इज ऑल्सो नोन ॲज अ असेसमेंट, तर त्याला देखील असेसमेंट असं म्हणतात. थोडक्यात त्याला आपल्याकडनं ऑर्डर पास झाली असं जर आम्ही म्हटलं
मराठीमध्ये ऑर्डर पास होणं असं म्हणतात, तर त्याला देखील असेसमेंट असं म्हणतात. थोडक्यात तुम्ही जे टॅक्स शोधायची जी काही प्रोसेस आहे त्याच्यावर जो काही टॅक्स शोधता किंवा तुम्ही जे रिटर्न भरता त्याचे जे काही आपल्याला ऑर्डर पास होऊन येते या सगळ्या प्रोसेसला वेगवेगळ्या ठिकाणी असेसमेंट असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा शब्द आता स्क्रीनवर दिसतो ना तो असेसमेंट इयर. असेसमेंट इयर मीन्स द पिरियड ऑफ 12 मंथ्स कमेन्सिंग ऑन फर्स्ट डे ऑफ एप्रिल एव्हरी इयर. दरवर्षी हा एक एप्रिलला सुरू होणारे वर्ष आहे अँड एंडिंग ऑन 31 मार्च ऑफ नेक्स्ट इयर आणि बंद संपत कधी तर पुढच्या वर्षी 31 मार्चला. दिस पिरियड इज फिक्स्ड बाय लॉ अँड नेव्हर चेंजेस. भारतामध्ये हे सगळं कायद्यानं ठरलंय त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार तुम्हाला असत नाही. पण लक्षात ठेवा हे 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला पुढच्या वर्षी संपत. An SSE is liable to pay tax on income of previous year during the next following assessment year. मागच्या वर्षीच्या इन्कमवर तुम्हाला चालू वर्षी टॅक्स भरावा लागतो. थोडक्यात ज्या वर्षी तुम्ही टॅक्स भरता त्याला असेसमेंट इयर म्हणतात. The current assessment year is 2020-2021, 2020-2021 असं हे असेसमेंट इयर आहे. तुम्ही ज्या शैक्षणिक वर्षामध्ये शिकता ते तुमचं असेसमेंट इयर असतं. त्या पद्धतीने ते नियम तुम्हाला असेसमेंट इयरची विचारात घ्यायला लागतात. प्रत्येक असेसमेंट इयर करता वेगवेगळे नियम असतात त्यामुळे ते नियम त्या पद्धतीनं बदलत असतात. मी मगाशी सांगितलं की उत्तर दरवर्षी बदलतात. मागच्या वर्षी प्रॉब्लेमचं उत्तर वेगळं असेल की या वर्षी प्रॉब्लेमचं उत्तर वेगळं येणार. नियम बदलणं आपल्या हातामध्ये नाही, सरकारनं बदलले नियम आहे. पण लक्षात ठेवा असेसमेंट इयर हा 12 महिन्याचा कालावधी आहे जो 1 एप्रिलला या वर्षी चालू होतो आणि पुढच्या वर्षी 31 मार्चला संपतो. आता चालू असेसमेंट इयर कुठलं तर 2020-2021 हे करंट असेसमेंट इयर आहे. थोडक्यात आता तुम्ही टीवाय बीकॉमला असाल तर टीवाय बीकॉमला तुम्ही टॅक्स कुठल्या इन्कमवर भरणार ते SY बीकॉम मध्ये असताना जे इन्कम तुम्हाला मिळालं त्याच्यावरचा टॅक्स तुम्ही टीवाय बीकॉम मध्ये भरता तर त्या टीवाय बीकॉमच्या इयरला हे असेसमेंट इयर असं म्हणायला पाहिजे. उदाहरण दाखल आता पुढचा शब्द आहे प्रिव्हियस इयर. दी इयर इन विच इन्कम इज अर्नड इज कॉल्ड प्रिव्हियस इयर. ज्या वर्षी तुम्ही इन्कम मिळवता त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. अँड दी नेक्स्ट इयर इन विच दिस इन्कम इज अ टॅक्सेबल आणि ज्या वर्षी तुम्ही टॅक्स भरता इज नोन ऍज अ असेसमेंट इयर. ज्या वर्षी तुम्हाला इन्कम मिळतं प्रिव्हियस इयर, थोडक्यात SY बीकॉम हे तुमचं प्रिव्हियस इयर आम्ही असं गृहीत धरलं इन्कम तुम्हाला त्या वर्षी मिळालं. टॅक्स तुम्ही कधी भरणार तर TY बीकॉम मध्ये भरणार ज्याला आपण असेसमेंट इयर असं म्हणतो. Previous year is a period of 12 months starting from 1st April every year and ending on 31st March next year. दर वर्षी ते 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला पुढच्या वर्षी ते संपतं. पण फक्त याच्यामध्ये फक्त पहिल्या वर्षी अडचण अशी असते इफ यू बिझनेस इज न्यूली स्टार्टेड सच अ पिरियड इज लेस दॅन 12 मंथ्स इन ओनली फर्स्ट इयर. तर अशा वेळेस हा कालावधी जो आहे तो 12 महिन्यापेक्षा कमी राहू शकतो. समजा तुम्ही 1 जानेवारीला व्यवसाय चालू केला आणि तुमचं वर्ष 31 मार्चला संपलं तर व्यवसाय किती महिने झाला पहिल्या वर्षी तर फक्त 3 महिने जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च. थोडक्यात 3 महिन्याचं इन्कम तुम्हाला मोजायचं आहे त्यामुळे फक्त पहिल्या वर्षी असं घडू शकतं की हा कालावधी 12 महिन्यापेक्षा कमी असू शकतो. पण अदरवाईज हा पिरियड जो आहे तो 12 महिन्याचा असतो. 1 एप्रिलला चालू होतो आणि 31 मार्चला संपतो. आता असेसमेंट इयर मगाशी मी सांगितलं की आपलं शैक्षणिक वर्ष 2020-2021 आहे. आता मागचं वर्ष कुठलं असणार तर 2019-2020 मध्ये जे इन्कम मिळालं त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात आणि टॅक्स तुम्ही भरणार तो 2020-2021 मध्ये ज्याला असेसमेंट इयर म्हणतात. ज्या वर्षी इन्कम मिळतं त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात आणि ज्या वर्षी तुम्ही टॅक्स भरता त्याला असेसमेंट इयर असं म्हणतात. मित्र आणि आता पुढचा मुद्दा जो स्क्रीनवर दिसतो ना तो शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आणि लॉंग टर्म कॅपिटल असेट असा आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल असेट अँड लॉंग टर्म कॅपिटल असेट. आपली जी काही बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, मोटार आहे, लँड आहे, ज्वेलरी आहे, थोडक्यात ज्या मौल्यवान वस्तू असतात ना त्या सगळ्याला उद्देशून आपण कॅपिटल असेट म्हणू शकतो. आता कायद्यानुसार कॅपिटल असेट जे आहेत ते 2 भागांमध्ये हे इन्कम टॅक्स नुसार डिवाइड होतात. एक तर शॉर्ट टर्म कॅपिटल असेट अँड लॉंग टर्म कॅपिटल असेट. आता त्याची माहिती आपण बघूया. शॉर्ट टर्म कॅपिटल असेट मीन्स असेट हेल्ड बाय अन एसएससी फॉर नॉट मोर दॅन 36 मंथ्स. समजा ते असेट तुमच्याकडे 3 वर्षापेक्षा जास्त नसेल तर त्याला शॉर्ट टर्म असेट असं शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हणतात. इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ इट्स ट्रान्सफर म्हणजे ते ट्रान्सफर करण्यापूर्वी तुमच्याकडे ती फक्त 3 वर्षापेक्षा कमी कालावधी असली पाहिजे. कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट
इज कॉल्ड शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता ही ऍसेट तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर केली त्यातनं तुम्हाला जर काही फायदा झाला तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणा. आणि याच्या उलट लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट मीन्स ए कॅपिटल ऍसेट हेल्ड बाय अन असोसिएट फॉर मोर दॅन 36 मंथ्स. समजा 3 वर्षापेक्षा 36 महिने म्हणजे 3 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ते ऍसेट तुमच्याकडे असेल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट असं म्हणतात. इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ इट्स ट्रान्सफर अँड कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट इज कॉल्ड लॉंग टर्म कॅपिटल गेन. यापासून जो काय फायदा होईल त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. पिरियड लक्षात ठेवा, 3 वर्षापेक्षा कमी असेल शॉर्ट टर्म कॅपिटल ऍसेट, 3 वर्षापेक्षा जास्त असेल लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट. 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत तुम्ही ऍसेट विकले त्यातनं काही फायदा झाला तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. 3 वर्षानंतर तुम्ही ऍसेट विकले त्यातनं फायदा झाला तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. आता याच्यावरती एक महत्वाचा नियम कायदा असा आहे, इन केस ऑफ शेअर्स डिबेंचर्स अँड अदर सिक्युरिटीज, शेअर्स म्हणतात डिबेंचर्स कर्ज रोखे वगैरे, तर याच्या बाबतीत हा पिरियड जो आहे ना मित्र, सच पिरियड शुड बी टेकन एज अ 12 मंथ्स इन्स्टेड ऑफ 36 मंथ्स. 36 महिन्याऐवजी याला 12 महिन्याचा कालावधीचं लिमिट आहे, 12 महिन्यापेक्षा कमी आणि 12 महिन्यापेक्षा जास्ती. तर ज्या काही बिल्डिंग असेल, मोटार कार असेल, ज्वेलरी असेल, याच्या बाबतीत हा पिरियड जो आहे ना 3 वर्षापेक्षा कमी 3 वर्षापेक्षा जास्त. फक्त शेअर्स डिबेंचर्स बॉन्ड्स वगैरे जे आम्ही म्हणतो त्याच्या बाबतीत हा पिरियड जो आहे तो 12 महिन्यापेक्षा कमी आणि जास्त, थोडक्यात 1 वर्ष आहे तसं लिमिट आहे. कमी असेल शॉर्ट टर्म, जास्त असेल लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट असं त्याला म्हणतात. मित्र, इन्कम टॅक्स मध्ये आणखीन बरीचशी माहिती आपल्याला शिकायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते आणखी तुम्हाला माहिती देत जाईन. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस या माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, याची व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स तुम्ही लिहित चला, म्हणजे मला तुम्हाला आणखीन काय पाहिजे याची माहिती मिळेल. मित्र, हर्डीकर अकाउंटन्सी क्लासेस हा कोल्हापुरातील एक लोकप्रिय क्लास मागच्या 30 वर्षापासून आहे. आमच्या क्लासमध्ये अकाउंटन्सी, इन्कम टॅक्स, स्टॅटिस्टिक्स असे वेगवेगळे विषय आम्ही शिकवतो. मित्रो, आपण या क्लासमध्ये अवश्य प्रवेश घ्या, माझा नंबरही मी खाली दिलेला आहे. तो मित्रो भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.